नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या पुरंदर तालुक्यातील एक युवा नेतृत्व आणि मेडिकलच्या माध्यमातून पूर्ण पुरंदर तालुक्याच्या सर्वच त्यांच्या असोसिएशनच्यावरती मनावरती राज्य केलेले एक युवा सहकारी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आत्ताच काल इलेक्शन झाले आणि इलेक्शनमध्ये ते काल भरघोस अशा लोकांच्या प्रेमापोटी मतांनी निवडून आले. त्यांचा आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्या सत्कार प्रसंगी आज पुरंदर हवेलीचे आमचे नेते बाबाराजे जाधवराव, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गिरीशप्पा जगताप, त्याचबरोबर निराकृष उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पाणबाबा जगताप, त्याचबरोबर संतोष काका जगताप, त्याचबरोबर आमचे अध्यात्म आघाडीचे शिबीर महाराज असतील, त्याचबरोबर नवीन तीन आमदार असतील, त्याचबरोबर आनंदभैया जगताप असतील, श्रीकांती राऊत असतील, त्याचबरोबर सचिन पाटारे असतील, संदीप देवकर आहेत, छायाताई आहेत, त्याचबरोबर दीपक रावळे उपसरपंच आणि सर्वच बाबू जगताप आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते कामत आहेत, विक्रमजी खामकर आहेत, यांच्या सर्वांच्या वतीने आज त्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी मेडिकल असून निवडणूक पार पडली, त्यामध्ये अगदी आठातडीच्या निवडणुकीमध्ये ज्यांना यश त्यांनी संपादन केले असते, शिंदे आमचे नातेवाईक जयसिंग शिंदे यांचा आमचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांचे हस्ते आज सत्कार करण्यात आला. त्यांना मी आमच्या पक्षातर्फे, आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर त्यांच्या मेडिकल केमिस्ट संघटनेच्या काही अडचणी असतील तर ते त्यांच्या माध्यमातून सोडवले जातील. आम्ही पक्षीय पातळीवर शासनाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री असतील, फूड अँड ड्रग्स त्याच्या त्या खात्याच्या माध्यमातून काही अडचणी आले तर आम्ही आमचे नेते बाबासाहेब तेही आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतील आणि आगामी काळात आपल्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. काल झालेल्या अतितच्या निवडणुकीमध्ये पुरंदर तालुका मेडिकल असोसिएशनच्या यांची निवडणूक झाली. तिथं ज्यांची 15-20 वर्ष निवड होत होती, पण आपले जे बांधव आहेत इथं आणि त्या बांधवांना जर कुणाला काही व्हायचं असेल तर त्यांच्यात डावलं जात होतं, म्हणून आपले शिंदे या ठिकाणी उभे राहिले आणि उच्च शिक्षित एम कॉम शिक्षण झालेलं आपल्या इथल्याच सासूरच्या साखर फार्मसी कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि चांगलं शिक्षण घेऊन आपलं स्वतःचा चांगला व्यवसाय ते करत आहेत. आणि ते करत असताना ज्या पूर्वीचे जे आपल्या इथे पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांच्या दबावाखाली बाकीचे इथले मेडिकलमध्ये सगळे दाबून त्यांना ठेवलं जात होतं, कोणी प्रगट होता येत नव्हतं. पण धैर्यशील शिंदेसारखा माणूस पुढे आला आणि त्या पुढे आल्यानंतर सर्व मेडिकल बांधवांनी खूप म्हणजे त्यांना वाटत होतं की मी 50-60 मतांनी निवडून येईल आणि ते तसं सांगत पण होती. पण सर्व त्या धैर्यशील शिंदेना बाकीच्या मेडिकल असोसिएशनवाल्यांनी खूप मैत्रीपूर्ण मतदान करून त्यांना एक अपेक्षा पण नव्हती की आपल्याला कुठं कोणाची मतं पडतील आणि आदित्यच्या लढतीमध्ये त्यांचा हा जो विजय झालेला आहे हा थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो तसं एक सत्ता ज्यांच्याकडे असतील त्यांचा पराभव करून धैर्यशील केले त्यांना नंदबाप्पू असतील
आपले पोझिशन दाखवले असेल आणि बाकी बद्दल सर्व मित्र बरोबर यांनी चांगल्या पद्धतीने मदत केली आणि आपल्या सर्व भाजपच्या सुद्धा बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची मदत करून त्यांना कसे निवडून येतील हा प्रयत्न केला त्याबद्दल आताच आपले बाबाराजे जाधव यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आमचे त्यांना एकच सांगणार आहे की इथून पुढे आपले जे सर्व बांधवांनी तुमच्या विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीला तुम्ही सामोरे जा आणि त्याची प्रत्येकाची आडी अडचणी सोडवली गेली पाहिजे ही महत्त्वाची भूमिका आहे म्हणजे जरच तो विश्वास तुमच्या साथ होईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि भाजप परिवर्तन घेणं आपलं सर्वांचं सर्वांचं होईल तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय बाबाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं आजचे सत्कार मूर्ते सन्माननीय धैर्यशील शिंदे यांची हा काल पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने निवड झाले प्रथम पुणे जिल्ह्या मेडिकल असोसिएशनमध्ये त्यांनी निवड झाली प्रथमतः माझ्या पक्षाच्या वतीने पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे तिथे स्वागत आजच्या स्वतःच्या कार्यक्रमाकरता आमचे नेते सन्मान्य गिरीश अप्पा जगताप असतील सासवड शहरचे अध्यक्ष संगणी सांगितले जगताप असतील बाजूचाका जगताप असतील जिल्ह्याचा मार्गदर्शक जगताप असतील त्यांचे सर्व आमचे देवकर साहेब आहेत अटारे साहेब आहेत आनंद भैया आहेत आमचे कामत साहेब आहेत आमचे जगताप साहेब आणि आमचे दादी साहेब अनेक जणांची मला नावं घेता येईल आमचे महाराज आहेत आणि शिंद्यांवर प्रेम करणं अतिशय तरुण मुलं इथे दिसली मला अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद झालेला आहे नंतर आनंदाच्या वातावरणामध्ये सगळेजण येतात मी जास्त काही तुमच्याकडनं अपेक्षा करणार नाही कारण तुमचा व्यवसाय आमच्या या ताई आता या लोकांना आलेल्या तुमच्याकडे एक छोटीशी अपेक्षा बोरकर तालुक्यातल्या सर्व लोकांच्या वतीने करेल पुणे शहरामध्ये जसं डिस्काउंट मिळतं तसं आम्हाला पण तुम्ही बिलावर थोडं डिस्काउंट द्या आमची आज प्रामाणिकपणे तुम्हाला 20-35-30% डिस्काउंट आम्ही एवढं मागणार नाही का गिरीश थोडं बोल आम्हाला डिस्काउंट म्हणजे समजा आमचं 1000 बिल झालं असेल तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला 100-150 रुपये डिस्काउंट केला तर खूप बरं होईल कारण का आपण सर्वजण शेतकरी एवढे मोठे पैसे आपण घालू शकत नाही तुम्हाला चाट पकडाय करू नका जेवढं घेतात तुम्ही मिळेल तसं तुम्ही आम्हाला इथे केलं तरी चालेल आता मला सांगितलं की त्याच्यात ह्याचं पण येतं व्हेटरनरी पण येतं आणि सगळ्या शिल्पकार यांचे आमचे हे जगताप साहेब असं सगळे मला सांगतात ठीक आहे त्यांनी सांगितलं की उभा राहणार दाखवत होतो अतिशय चांगली गोष्ट आहे खेडेफेळीच्या वातावरणात इलेक्शन झाले त्याच्यात तुमचा विजय झाला विजय पण मोठा झाला पाहिजे तर तुम्ही करतात आणि त्या पुरंदर तालुक्यातल्या सर्व पेशंट्स त्या पेशंट त्याच्या पेशंट्सच असतात डॉक्टरने घेऊन दिलेले प्रिस्क्रिप्शन ते तुम्ही आम्हाला द्याल त्याच्यामध्ये इथल्या लोकांना आम्ही उदार अजिबात देऊ नका पण जे काय देतात ते द्या सर्वजण आपली ते सर्वांना सांभाळून द्या चांगल्या पद्धतीने काम करा हीच माफक अपेक्षा आम्ही सर्व पुरंदरवासियांच्याकडे करू परत एकदा अतिशय तरुण कलमदार असेल धैर्यशील जिथे या असं सहकार्य करतात व्हेटरनरीचे पण सर्व तुमचे दवा आहे दुकान असतील तेही आपल्या शेतकरी बांधवांच्या जनावरांकरता पशु यांच्याकरता आम्हाला सहकार्य करतील अधिक काही बोलत नाही परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन तुमच्यावर आलेले तुमच्या सहकार्यांनी त्यांनी जे दिशा घेतले त्यांच्याही सर्वांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र